आपलं शहर आता स्मार्ट होतंय, मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। प्रसिद्ध अष्टपैलू क्रीडापटू कैलासवासी प्रशांत विश्वनाथ रेडकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली। शोकाकुल वडील विश्वनाथ रेडकर, आई भारती विश्वनाथ रेडकर, भाऊ विनीत विश्वनाथ रेडकर, बहिणी आकांक्षा विनीत रेडकर। नमस्कार, मी अंकिता, स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीसाठी मतदान शांततेत। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली। मागील काही दिवसांपासून या निवडणुकीकडे बेळगावातील वकील क्षेत्रासह इतर व्यावसायिक वर्गाचे लक्ष लागले होते। या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ॲडव्होकेट DM पाटील आणि ॲडव्होकेट प्रभू यत्नट्टी या दोघांमध्ये थेट लढत होणार आहे। सकाळपासून वकील वर्गाने मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली। निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट संजय तुपची यांनी काम पाहिले आहे। सकाळी 10 मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला। मतदानानंतर सायंकाळी मतमोजणी होणार असल्याची माहिती देण्यात आली। आता पाहूया ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणुकीसाठी नगरसेवकांचे होणार मतदान। ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला। तिरुपतीचा गोविंदा महापुरात अडकला। नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराची सूचना। प्रशासनासमोर निवडणुकी पाठोपाठ अधिवेशनाचे आवाहन। विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी। अनमोडपर्यंतची रस्ता डागडुजी रखडली। बडाल अंकलगी येथील श्री सिद्धारूढ स्वामी मठ यात्रेत धर्मसभा संपन्न। PB रोड ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता बांधणी होणार। रंगोली के सप्त रंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुति गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभे राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अणवेकर गोल्ड। अणवेकर गोल्ड, 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। मागील आठवड्यात जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या घोषणेनंतर मनपाच्या नगरसेवकांना मतदानाची संधी मिळणार की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। मात्र याबाबत आता शंका निरसन झाले असून नगरसेवकांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे। जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीची मतदार यादी तयार करण्यात आली आहे। त्यानुसार नगरसेवक मतदानाच्या अधिकाराला पात्र ठरणार आहेत, त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत, त्यामुळे आता याला पूर्णविराम मिळणार आहे। मनपा निवडणूक सप्टेंबर महिन्यात झाली, त्यानंतर निवडणुकीतील विजयी उमेदवार होऊन नगरसेवक बनलेल्या सदस्यांना अद्याप मनपा सभागृहात अधिकृत प्रवेश मिळालेला नाही। तसेच राजपत्रात नोंद होऊन देखील त्यांना अधिकाराचे प्रश्नचिन्ह कायम आहे। तशातच महापौर निवडणूक आणि मनपा सभागृहाची बैठक झालेली नाही, त्यामुळे नगरसेवकांना आता विधान परिषदेसाठी मतदान करता येईल की नाही अशी चर्चा सुरू होत। मात्र मतदान करून घेण्याच्या दृष्टीने सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत, त्यामुळे नूतन नगरसेवक हे विधान परिषदेसाठी आपल्या अधिकाराचा वापर करू शकणार आहेत। मनपामध्ये भाजपचे 35 नगरसेवक निवडून आले आहेत, याचा विचार करता भाजप उमेदवारासाठी ही जमेची बाजू ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे। ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला।
ऑस्ट्रिया कोरोना विषाणूच्या नवीन लाटेला तोंड देण्यासाठी लॉकडाऊन पूर्णपणे पुन्हा लादणार आहे. ऑस्ट्रिया हे असे करणारा पश्चिम युरोपमधील पहिला देश बनेल. यासोबतच सरकारने सांगितले की फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण लोकसंख्येचे लसीकरण करणे आवश्यक आहे. ऑस्ट्रियाने सोमवारी लसीकरण न केलेल्या सर्व लोकांसाठी लॉकडाऊन सुरू केले, परंतु तेव्हापासून संसर्गाने नवीन विक्रम गाठले आहेत. साल्झबर्ग आणि अप्पर ऑस्ट्रिया या दोन सर्वाधिक प्रभावित प्रांतांनी गुरुवारी सांगितले की ते स्वतःचे लॉकडाऊन लादतील आणि राष्ट्रीय स्तरावर असे करण्यासाठी सरकारवर दबाव वाढवतील. जसजसा हिवाळा जवळ येत आहे, संपूर्ण युरोपमध्ये थंड हवामान पसरत आहे. सरकारनं अनिश्चयने लॉकडाऊन पुन्हा लागू करण्याचा विचार करण्यास भाग पाडले गेले आहे. नेदरलँड्सने रात्री 8 बार आणि रेस्टॉरंट बंद करून आंशिक लॉकडाऊन लागू केले आहे. युरोप पुन्हा महामारीचा केंद्रबिंदू बनला आहे. जगातल्या रुग्णसंख्येच्या जवळपास निम्मी रुग्णसंख्या तसेच मृत्यू युरोपातले आहेत. संक्रमणाच्या चौथ्या लाटेने युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीला राष्ट्रीय आपत्कालीन स्थितीत आणले आहे. आरोग्य मंत्री जेन्स स्पॅन यांनी इशारा दिला आहे की केवळ लसीकरणाने प्रकरणांची संख्या कमी होणार नाही. तिरुपतीचा गोविंदा महापुरात अडकला. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती देवस्थान परिसरात महापुराचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील बहुतांश भागात पाण्याचे लोंढे वाहू लागले असून त्यामुळे स्थानिक रहिवाशांसह तेथे आलेल्या पर्यटकांच्या समोर अडचणींचा डोंगर निर्माण झालाय. सध्याच्या दिवाळीनंतरच्या सुट्टीच्या मोसमात लाखो भाविक या ठिकाणी आले आहेत. त्यांना या महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशासह नजीकच्या कर्नाटक पट्ट्यात देखील पावसाचा कहर सुरू झाला आहे. परिणामी ऐन हिवाळी तुफान पावसाळा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. बेळगावसह अनेक भागातून तिरुपती येथे गेलेल्या भाविकांना आता परतीचे वेध लागले आहेत. परंतु पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे त्यांच्या समोर प्रलयाचे संकट उभे ठाकले आहे. मागील काही महिन्यांपासून पर्यटन स्थळे तसेच देवस्थाने बंद होती, मात्र कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर पुन्हा एकदा पर्यटन स्थळांकडील ओघ वाढला आहे. परंतु निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखविला असून त्यामुळे भक्तवर्ग आता पाऊस थांबविण्यासाठी गोविंदाची प्रार्थना करीत आहेत. नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतराची सूचना. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे सध्या सर्वत्र अतिवृष्टीचा कहर निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती सुरक्षा विभागाने याबद्दल इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याची सूचना केली. त्यानुसार दिनांक 20 पासून दिनांक 25 नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी हा अतिवृष्टी होण्याचा काळ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या रहिवाशांनी स्वतःच्या आवश्यक सामग्री तसेच जनावरांसह स्थलांतरित होण्यास कळविण्यात आले आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा फटका बसल्यामुळे कर्नाटकातील अनेक शहरांना संकटाला सामोरे जावे लागले आहे. घरांची पडझड आणि पुराच्या प्रवाहात वाहून जाण्यामुळे काही बळी देखील गेले आहेत. या साऱ्याचा विचार करून दक्षता घेण्यास सूचित करण्यात आले आहे. प्रशासनासमोर निवडणुकी पाठोपाठ अधिवेशनाचे आवाहन. येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनावरील ताण अनेक कारणांमुळे वाढण्याचे चिन्ह दिसून येत आहे. तसेच सामान्य जनतेच्या कामाचा खोळंबा होणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. सध्या जाहीर झालेल्या विधान परिषद निवडणुकांच्या कारणास्तव आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे अनेक विकास कामे स्थगित झाली आहेत. त्याचबरोबर आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी देखील सुरू झाली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणूक पार पडताच प्रशासनाला अधिवेशनाचे आवाहन पेलावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागणार आहे. येथील सुवर्ण सौधमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. 13 पासून 10 अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2018 पासून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन झाले नव्हते. यावर्षी 13 ते 23 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन होणार आहे. यावेळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
10 डिसेंबर ते 24 डिसेंबर पर्यंत आमदार मंत्री आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी हॉटेल आरक्षित करण्यात आली आहेत. यासाठी 10 ते 24 दरम्यान बेळगावात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेल रूम गरज असल्यास त्यांनी अगोदर तपासून यावे लागणार आहे. कारण जवळपास बहुतांश लॉज जिल्हा प्रशासनाने अधिवेशनासाठी आमदार कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित केली आहेत. आमदार, पोलीस अधिकारी, सचिव आणि मार्शल यांची सोय करण्यात आली आहे, तर काही अधिकाऱ्यांची सोय हुबळीत देखील करण्यात आली आहे. अधिवेशनाची सगळी तयारी झाली असून या अधिवेशनात उत्तर कर्नाटकावर विशेष चर्चा होणार आहे. विधान परिषद निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले. येत्या दिनांक 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. उमेदवार निश्चित झाल्यामुळे आता प्रचार कार्याची धडपड सुरू झाली आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच आता अपक्षांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारनंतर अधिक गती मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करणार आहेत, त्यामुळे त्यांची मने जिंकून घेण्यासाठी राजकीय पक्षांचे नेते पुढे सरसावले आहेत. अनेक मार्गांनी आपला प्रभाव सिद्ध करण्यासाठी विशेष सभा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपने विद्यमान सदस्य आमदार महंतेश कवडकीमठ यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसचे उमेदवार म्हणून चन्नराज हट्टीहोळी यांनी प्रचार कार्य सुरू केले आहे. KPCCचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी चन्नराज हट्टीहोळी यांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतली आहे, तर निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी यांचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात सुरू झाला आहे. प्रत्यक्ष नागरिकांना भेटण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन करण्याची मोहीम सर्वच पक्षांच्या नेत्यांनी सुरू केली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी. मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भात, ऊस आणि बटाटा पिकाला या पावसाचा फटका बसलाय. या शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळावी अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केली आहे. त्यांनी या मागणी संदर्भात शनिवारी जिल्हाधिकारी व्यंकटेश कुमार यांना निवेदन दिले. बेळगाव आणि खानापूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने भात आणि ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नंदगड येथील एका शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला. डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडला. या मुद्द्यावर जिल्हाधिकारी व्यंकटेश कुमार यांनी पूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला आणि तत्काळ तपासणीचे काम सुरू केले असून प्रशासन अथकपणे काम करेल असे सांगितले. यावेळी कक्केरी, इडकी, पारिश्वाट येथील शेतकरी उपस्थित होते. भाजप कार्यकर्ते ईश्वर सानिकोप, बसवराज कडेमणी, बाळेश चव्हाणवार, रुद्रगौडा पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अनमोड पर्यंतची रस्ता डागडुजी रखडली. गोवा महामार्गावरील खानापूर पासून अनमोड पर्यंतचे रस्ता काम रखडल्याने वाहन चालकांचे हाल होत आहेत. काही महिन्यांपूर्वी खानापूर ते अनमोड पर्यंतचा रस्ता डागडुजीसाठी 4.95 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. अर्धवट स्थितीत असलेल्या पुलाजवळून वाहतूक वळविण्यासाठी केलेल्या रस्त्याची डागडुजी करण्यात येणार असल्याचे ठेकेदाराने सांगितले होते. मात्र खानापूर पासून रामनगर पर्यंत काही ठिकाणी डागडुजी आणि डांबरी करण्यात आले आहे. हे काम संतगतीने आणि निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे. तर रामनगर ते अनमोड पर्यंतच्या डागडुजीचे काम अद्याप रखडलेच आहे. अनमोड मार्ग बेळगाव आणि कारवार जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांना महत्वाचा आहे, तसेच गोव्यातील लोकांनाही गरजेचा मार्ग आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रस्त्याची डागडुजी लवकर करावी अशी मागणी अनेकदा केली आहे, परंतु फक्त 4 ते 5 किलोमीटर रस्ता डागडुजीसाठी वेळ काढूपणा चालल्याने वाहन चालकातून संताप व्यक्त होत आहे. हा जो खानापूर पासून जो अनमोड पर्यंत रस्ता आहे तो खराब झाल्याने या ठिकाणी बरेच महिन्यापूर्वी पैसे सँक्शन केले. ह्या रस्त्यासाठी 4.95 कोटी सँक्शन केले, कागदी सँक्शन केलेले आहे, परंतु आता कित्येक महिने झाले अजून पॅचवर्कच चालू नाही. थोड्याफार ठिकाणी झालेलं पाहता बाकीकडे अजून पॅचवर्क होणे एकदम स्लो गतीने आहे. म्हणजे कासवाच्या गतीने म्हणायचं असं ह्या पद्धतीने इकडे जे काम चालू आहे आणि अजून काम भरपूर शिरलंय. काय अजून रामनगर टू अनमोड पण बसेस सुद्धा चालू झाले, त्यांना पण आता भरपूर व्यत्यय आलाय बसला जायला. आणि जर त्यातच जर पाऊस पडला तर मोठा प्रॉब्लेम होतोय. त्याला लागून लवकर पॅचवर्क इकडे सुरू करायला पाहिजे. बडाल अंकलगी येथील श्री सिद्धारूढ स्वामी मठ यात्रेत धर्मसभा संपन्न.
बडाल अंकलगी येथे श्री सिद्धारूढ स्वामी मठ येथे धर्मसभा नुकतीच पार पडली. या मठाच्या परिसरात 5 दिवसांच्या यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेच्या समारोपाप्रसंगी अनेक स्वामीजींच्या उपस्थितीमध्ये धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी बोलताना भाजपा मंडल अध्यक्ष धनंजय जाधव यांनी अंकलगी वासियांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन हा उत्सव यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन असे सांगितले. या वेळेला स्वामीजींचे आशीर्वचन भाषणे झाली. त्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी गावातील शेकडो माता भगिनी वडील मंडळी आणि तरुणांनी या कार्यक्रमामध्ये हिरिरी ने भाग घेतला. पीबी रोड ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्ता बांधणी होणार. समर्थनगर येथील शेतवडीतून राष्ट्रीय महामार्गापर्यंत जाणारा रस्ता केला जाणार आहे. त्या रस्त्यासाठी गेल्या काही वर्षांपासून शेतकरी संघटना पाठपुरावा करीत आहेत. या कामाला यश आले असून शुक्रवारी आमदार अनिल बेनके यांनी समर्थनगर शेतवडीतून जाणाऱ्या रस्त्याची पाहणी करून निर्णय घेण्यात आला. आमदार बेनके यांनी सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या रस्त्यासंदर्भात माहिती देण्यात आली. सर्वप्रथम हा रस्ता कच्च्या स्वरूपात केला जाईल, त्यानंतर डांबरीकरण करून पक्का करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. या रस्त्यावरून शेतकऱ्यांना पावसाळ्यात ये जा करणे कठीण जात होते. चिखलातून शेतकऱ्यांना गवताचे भारे सायकलीवरून घेऊन जाणे अवघड बनत होते. हा रस्ता झाल्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटणार आहे, त्यामुळे याची पूर्तता लवकर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, अ परफेक्ट ब्लेंड ऑफ ट्रेडिशनल अँड मॉडर्न ज्वेलरी इन नॉर्थ कर्नाटका, गोवा अँड सदर्न महाराष्ट्र, सर्विंग सिन्स 5 जनरेशन. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243-5777. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. हिवाळ्याच्या काळातील गुलाबी थंडी गायब झाली आहे आणि बेळगावात सध्या विचित्र हवामान पाहायला मिळत आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी कडकडीतून आणि पुन्हा सायंकाळी पाऊस, असं काहीसं विचित्र वातावरण इथे पाहायला मिळत आहे. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्याचबरोबर हवामान आता वेगाने बदलत असल्यामुळे अनेक लोकांची प्रकृती सुद्धा बिघडू लागली आहे. त्याचबरोबर पावसाळी पाण्याच्या सेवनामुळे देखील विकार वाढीस लागल्याचे डॉक्टर मंडळी सांगत आहेत. तुळशी विवाहानंतर आता लगीन घाईला प्रारंभ. कोरोना संकट आल्यानंतर गतवर्षी आणि यंदाही मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम वाया गेला. यावेळी जमलेले विवाह दिवाळीनंतर करण्याचे नियोजन करण्यात आले असून विवाह इच्छुकांना तुळशी विवाह संपण्याची प्रतीक्षा होती. दिनांक 19 रोजी तुळशी विवाहाची सांगता होताच शनिवार दिनांक 20 पासूनच लग्नांची धामधूम सुरू झाली आहे. यावर्षी दसऱ्यापासूनच पूर्वतयारीला जोर आला होता. यंदा मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर नियोजित लग्न समारंभ लांबणीवर टाकण्यात आले. काही कुटुंबियांनी मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत विनाखर्च लग्न उरकून घेतले.
कोणताही डामडौल नसताना पार पडलेल्या या लग्नाची चर्चाही झाली. लॉकडाऊन मध्ये प्रशासनाने लग्न कार्यासाठी मोजक्याच मंडळींना उपस्थितीची परवानगीही दिली होती. तुळशी विवाहानंतर मुहूर्त असल्याने अनेकांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील मुहूर्त निश्चित केले आहेत. आधीच जमलेल्या लग्नघरातील नातलग लग्नाच्या पूर्वतयारीत गुंतले आहेत. शनिवारी विवाह मुहूर्त अधिक असून मंगल कार्यालय, बेंचो, पुरोहित बुकिंगसह पत्रिका वाटपाची लगबग सुरू होती. अनेक जण तुळशी विवाह झाला की वधूवर संशोधनाला प्रारंभ करतात. तुळशी विवाहानंतर अनेक मुहूर्त असल्याने येत्या काही दिवसात सर्वत्र लग्नाची धामधूम दिसणार आहे. ढोणेवाडीत मंत्री शशिकला जोले यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा खोलीचा लोकार्पण कार्यक्रम. ढोणेवाडीत धर्मादाय मंत्री शशिकला जोले यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक, शाळा खोलीचा लोकार्पण आणि विद्यार्थ्यांना वह्या पाठ्य कार्यक्रम उत्साहाने पार पडला. यावेळी सकाळी ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीस असंख्य भाजप कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अभिषेक घालून वहिनींना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर मंत्री शशिकला जोले यांच्या प्रयत्नाने नाबार्ड योजनेतून 10 लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या प्राथमिक मराठी शाळेच्या खोलीचा लोकार्पण सोहळा, तसेच प्राथमिक मराठी कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्राथमिक मराठी शाळा येथे परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून शाळा खोलीचे विद्यार्थ्यांसाठी लोकार्पण करण्यात आले. शहरातील सर्वात मोठा उंचीचा BSNL टॉवर हलविणार. भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारची BSNL सेवा भावी संस्था असून यांच्या कार्यालय आवारात असलेला सर्वात मोठा टॉवर आता हलविण्यात येणार आहे. हा टॉवर 1992 ते 1993 दरम्यान मुख्य BSNL कार्यालयाच्या आवारात 100 मीटरचा बसविण्यात आला होता. काही कालानुसार ठराविक वर्षानंतर हा टॉवर हलविणे आवश्यक आहे. मात्र याच्यापासून कोणताही मोबाईल संच किंवा सेवेला अडथळा होणार नाही असे भारत निगमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या शेजारी असलेल्या 60 फुटाच्या टॉवरवर या सर्व सुविधा दिल्या जातील असे सांगितले आहे. यापूर्वी शहरामध्ये इतर काही कंपन्यांचे मोबाईल सेवेसाठी टॉवरची आवश्यकता भासत होती, यामुळे याचा उपयोग केला जात होता. इतक्या उंचीच्या टॉवरची गरज भासत होती. मात्र इतर सगळ्या कंपन्यांचे संपूर्ण भागात स्वतंत्र त्यांची सेवा असल्याने इतक्या उंचीच्या टॉवरची गरज भासू शकत नाही असे BSNLच्या अभियंत्यांनी सांगितले. गुरुस्मृती कार्यक्रमाद्वारे संगीत सुमनांजली. गुरुवर्य पंडित रामभाऊ विजापुरे आणि प्राध्यापक गुरुराज काटोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेला गुरुस्मृती हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी IMER च्या सभागृहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर रवींद्र काटोटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नटवर्य प्रसाद पंडित, श्री सुधांशु कुलकर्णी, श्री श्रीधर कुलकर्णी, श्री गजानन कुलकर्णी आणि श्री रवींद्र काटोटी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला गोव्याचे श्री सोहम बाकरे यांचे संवादिनी वादन झाले. त्यांच्या तबला साथीला होते श्री अंगद देसाई. सोहम बाकरे यांनी राग मधुवंतीमध्ये विलंबित गत, आणि द्रुत गत एक तालात सादर केली. त्यानंतर त्यांनी राग हंसध्वनीमधील 3 तालातील 1 गत सादर केली. स्मरणचित्र आणि शाल देऊन श्री रवींद्र माने यांनी त्यांना गौरविले. त्यानंतर बेंगलोर येथील अनिरुद्ध एताळ यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना श्री श्रीदत्त यांनी तबला आणि तेजस काटोटी यांनी संवादिनी साथ केली. रवींद्र काटोटी यांनी सर्वांचे आभार मानले. जिल्ह्यातील 35 शिक्षकांना बदली आदेश पत्र प्रदान. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या परस्पर बदली प्रक्रियेत 50 शिक्षकांपैकी 15 शिक्षक गैरहजर राहिले, त्यामुळे उपस्थित 35 शिक्षकांना तत्क्षणी इच्छित ठिकाणी जिल्हा शिक्षणाधिकारी AB पुंडलिक यांनी बदलीचा आदेश दिला. सदर प्रक्रिया ऑनलाईन असल्याने 3 तासात पार पडली. बेळगाव शहर, तालुका खानापूर, रामदुर्ग, बैलहोंगल या भागातून 50 शिक्षकांनी परस्पर शिक्षक बदलीसाठी अर्ज केला होता. ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात आली. जिल्हा शिक्षणाधिकारी AB पुंडलिक यांच्या उपस्थितीत परस्पर बदलीपत्र उपस्थित शिक्षकांना दिले. याप्रसंगी बेळगाव जिल्हा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जयकुमार हेबाळी, नोडल अधिकारी AN पॅटी, NR पाटील, GS कांबळे उपस्थित होते. कडोली बँक ऑफ इंडिया शाखेत ग्राहक मेळावा.
कडोली येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ग्राहक मेळावा शुक्रवारी झाला. अध्यक्षस्थानी बँकेचे शाखा प्रबंधक आलोक रंजन होते. टी जी लक्ष्मीदेवी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आलोक रंजन यांनी उपस्थित ग्राहकांना मार्गदर्शन केले. ग्राहकांच्या हितासाठी बँककडून अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत, त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले. ग्राहकांनीही यावेळी अडचणी सांगितल्या. मनिंदर देसाई, नंदू जाधव, कल्लापा देसाई, वैजू मरगाळे, अमोल पाटील, एन सतीश, चक्रधर राव, आर नंदेप्पा, बाळकृष्ण भोसले आदी उपस्थित होते. रोटरी दर्पणतर्फे डिजिटल लिटरसी कार्यक्रम संपन्न. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या दर्पण शाखेतर्फे आशा कार्यकर्त्यांसाठी डिजिटल लिटरसी प्रोग्राम नुकताच झाला. अक्षय नंदगाव यांनी डिजिटल लिटरसी आणि डॉक्टर स्फूर्ती मास्तेहोळी यांनी कम्युनिकेशन स्किल्स यावर मार्गदर्शन केले. 60 अधिक आशा कार्यकर्त्यांनी याचा लाभ घेतला. अध्यक्षा पुष्पा पर्वतराव, सचिव सौम्या पाटील, कार्यक्रम प्रमुख शीतल चिलमी, दिनेश काळे यांच्यासह दर्पण शाखेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. मंत्री शशिकला जोल्ले यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट. धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंत्री जोल्ले यांनी हज यात्रा आणि राज्य वक्फ मंडळाच्या विकास कामांविषयी चर्चा केली. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी कर्नाटक वक्फ विभागाच्या विकासाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली. गुरुवार दिनांक 25 रोजी श्री शिव चिदंबरेश्वर उत्सवाचे आयोजन. श्री शिव चिदंबरेश्वर उत्सव गुरुवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी असून त्यानिमित्त दिगंबर नगर येथील श्री चिदंबर देवस्थानात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 24 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत महारुद्राभिषेक, अलंकार, महापूजा होईल. गुरुवार दिनांक 25 रोजी जन्मोत्सव असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी साडेसात ते नऊ दरम्यान विविध कलाकार संगीत सेवा सादर करतील. शुक्रवार दिनांक 26 रोजी सकाळी 5:30 ते 6:30 काकड आरती, 7:30 ते 9 लघु रुद्राभिषेक आणि श्री सत्य दिगंबर पूजा आणि सायंकाळी समारोप कार्यक्रम होणार आहे. भक्तांनी उत्सवाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन श्री शिव चिदंबरेश्वर उत्सव समितीचे अध्यक्ष SN देशपांडे यांनी केले आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुनला विजेतेपद. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन इरिगियासीने टाटा स्टील जलदगती बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. 9व्या आणि अखेरच्या डावात अर्जुनने लेवॉन अरोनियनला बरोबरीत रोखत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही जलदगती स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. अर्जुनने 9 पैकी 6.5 गुणांची कमाई केली. या स्पर्धेत फक्त आर प्रज्ञानंद विरुद्ध त्याने पराभव पत्करला. परंतु ग्रँडमास्टर सॅम, ग्रँडमास्टर कार्तिकीयन, ग्रँडमास्टर परहम, ग्रँडमास्टर ली कोंग लियेम आणि आंतरराष्ट्रीय मास्टर आर वैशाली यांच्या विरुद्ध विजय संपादन केले. आशियाई अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत भारताला 2 रौप्य. भारतीय तिरंदाज बलाढ्य कोरियाचा अडथळा ओलांडण्यात पुन्हा अपयशी ठरले. आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुरुष आणि महिला सांघिक गटाने अंतिम सामने शुक्रवारी गमावल्यामुळे 2 रौप्य पदकांवर समाधान मानावे लागले. पुरुष रिकव्हर सांघिक गटात कपिल प्रवीण जाधव आणि पार्थ साळुंके यांनी कोरिया विरुद्ध 2-6 अशी हार पत्करली. कोरियाच्या संघात ली सेऊंग युन, किम पिल जुंग आणि हॅन वू टॅक यांचा समावेश आहे. अंकिता भाकट, मधुन वेधवान आणि रिद्धी यांचा समावेश असलेल्या महिला रिकव्हरी संघाने कोरिया पुढे 0-6 अशी शरणागती पत्करली. वेटलिफ्टर कामतीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव. वेटलिफ्टिंगमधील सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल हलगा तालुका बेळगाव येथील वेटलिफ्टर अक्षता कामती हिला भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे दिनांक 17 रोजी नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या समारंभात संस्थात्मक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते देशातील निवडक 11 जणांचा यावेळी सन्मान झाला. अक्षताने महिलांच्या कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत 3 तर खेलो इंडियात 2 सुवर्णपदके पटकाविली आहेत. महिलांच्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक मिळविले. ती सध्या 81 किलो वजनी गटात खेळते. या यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे. राष्ट्रीय वेटलिफ्टिंगमध्ये तिने कांस्यपदक मिळविले आहे. मळेकर्णी हायस्कूल कबड्डी संघाचे यश.
उजगाव येथील मळेकर्णे हायस्कूलच्या संघाने कबड्डी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविला. दीपावली निमित्त शिवगर्जना युवक मंडळ मठ गल्लीतर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती. मळेकर्णे हायस्कूलच्या कबड्डी संघाने मळेकर्णे क्लब ए बी आणि सी या संघाचा पराभव करून द्वितीय क्रमांक मिळविला. यामध्ये अथर्व पावशे, विठ्ठल पावशे, मेहबूब तहसीलदार, समर्थ शाहपूरकर, आदित्य तेरसे, संदेश चोपडे, प्रथमेश चोपडे, संदेश कोवाडकर या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना मुख्याध्यापक एन ओ चौगुले, व्ही एम देसाई, प्रवीणा देसाई, शीतल कंगराळकर, प्रतीक्षा भाट, केतन पाटील, जी के तुप्पट, एम एच चौगुले, आर पी सनदी यांचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.